हे गाईज, वेलकम टू येट अनदर ब्लॉग. आपण आज ऐरोलीला चाललोय, ऐरोली फ्लेमिंगो सँक्चुरीसाठी, रादर ठाणे क्रीक फ्लेमिंगो सँक्चुरीसाठी. आपण तिकडे 8:30 ची बोट सफारी बुक केली आणि आपण ऑलमोस्ट 6:30 निघतोय डोंबिवलीवरून. लेट्स सी व्हॉट वी गेट देअर. ठाणे क्रीक कन्झर्वेशन सेंटरबद्दल माहिती देणारा व्हिडिओ मी याआधी बनवलेला आहे, त्याची लिंक मी इथे उजवीकडे वरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेन. या व्लॉगमध्ये बेसिकली त्याच गोष्टी ॲड करेन ज्या मी आधीच्या व्हिडिओमध्ये मिस केल्या आहेत. जर तुम्हाला जास्त माहिती हवी असेल तर तो व्हिडिओ नक्की चेक करा. इथे येताना आपलं आधार कार्ड आणि वॅक्सिनेशन सर्टिफिकेट घेऊन या. एंट्रन्सला सिक्युरिटी ते चेक करूनच आपल्याला आत सोडतात. Hey guys, we have reached Airoli Coastal and Marine Biodiversity Center. आणि आपल्या मागे जतन करून ठेवलेले काही पक्षी आणि प्राणी आहेत. दॅट्स ऑलिव्ह रिडले. दिस इज ग्रेटर फ्लेमिंगो, रादर लेसर फ्लेमिंगो. नाईट हरॉन. इथे व्हेल माशाचं स्केलेटन जतन करून ठेवण्यात आलं आहे. कन्झर्वेशन सेंटरपासून आतल्या बाजूस चालायला सुरुवात केली की एक रस्ता जेटीकडे जातो आणि दुसरा जातो नर्सरीकडे. नर्सरीच्या पुढच्या टोकाला हा एक वुडन ब्रिज आहे जो आपल्याला ऑब्झर्वेशन डेककडे घेऊन जातो. आम्ही थोड्या वेळ तिकडे स्पेंड केल्यावरती पुन्हा जेट्टीवर जाऊन बोटची वाट बघत बसलो. बोट ह्या प्रकारची असते, म्हणजे इंजिन्स मागच्या साईडला आहेत, त्यामुळे मागच्या साईडला व्हायब्रेशन थोडे जास्त असू शकतात. तर फोटोग्राफीसाठी बोटच्या पुढच्या साईडनं बसलेलं सोयीचं ठरेल. सफारीच्या सुरुवातीलाच पाई डाबोसेट्सने दर्शन दिलं. मागच्या सफारीच्या वेळेस हे आम्हाला बघायला नव्हते मिळाले, यावेळेस ते अगदी हजारोंच्या संख्येने उपस्थित आहेत. यावेळेस लेसर फ्लेमिंगोज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आलेत. तसंच ग्रेटर फ्लेमिंगोज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ठाणे क्रीकमध्ये यावेळेस बघायला मिळतात. ह्या ट्रेलमधली सर्वात इंटरेस्टिंग साइटिंग होती ती म्हणजे या कॅस्पियन टर्नची. त्याने हवेत हॉवर करताना अचानक पाण्यामध्ये उडी मारली आणि एक मासा उचलला. बोटमधले सगळे ही मुवमेंट बघून एकदम एक्साइटेड झाले होते. यावेळेस ठाणे खाडीमध्ये नॉर्दर्न शॉवेलर डकसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आले आहेत. आमचं पक्ष्यांमधलं आणि पक्ष्यांच्या फोटोग्राफीमधला इंटरेस्ट बघून त्या गाईडने आम्हाला सजेस्ट केलं की पूर्ण ओटी होईपर्यंत थांबा आणि त्या वुडन ब्रिजवरनं ऑब्झर्वेशन पॉईंटपर्यंत जा. जशी जशी ओटी अजून येत जाईल तसे त्या ऑब्झर्वेशन पॉईंटपासून तुम्हाला अराउंड 8 ते 10 फुटाच्या अंतरावरती चांगले पक्षी बघायला मिळतील. आणि बरं झालं आम्हाला त्यांनी ते आयडिया दिली, कारण जसं जसं पाणी कमी होत होतं तसे तसे
खूप सारे फ्लेमिंगोज आणि इतर वेडर्स त्या ऑब्झर्वेशन डेकच्या अगदी जवळ येऊन थांबत होते, त्यामुळे त्यांचे आम्हाला काही खूप सुंदर फोटोज मिळाले. परत येताना तिकीट काउंटर समोर आम्हाला हे सुंदर कृष्णकमळासारखं फूल दिसलं आणि त्याच्या बाजूलाच हे सनबर्ड पक्षी खेळताना दिसले. आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.